बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बुलढाणा लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. गायकवाडांनी एक अर्ज पक्षाकडून तर दुसरा अपक्ष अर्ज भरला असल्याचंही बोललं जात आहे. यामुळे बुलढाणा लोकसभेत बंडखोरी होणार का असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय. आमदार संजय गायकवाड हे आता अपक्ष म्हणून ही निवडणूक लढणार आहेत की शिवसेनेकडून लढणार हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र अद्यापही शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नसताना संजय गायकवाडांनी अर्ज दाखल केल्यामुळे आता विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं तिकीट कापलं जाणार का अशाही चर्चांना उधाण आलंय. आपल्याला सीएमचा फोन आला या संदर्भामध्ये काय सीएम साहेबांचा फोन आमचं नेहमी बोलणं चालू असते का उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही बोलणं नाही अजून असं काही बोलणं नाही. आपले संजय क्षीरसागरांची प्रतिक्रिया आहे की सीएम साहेब संजय गायकवाड यांना योग्य ती समज देतील. सीएम साहेबांचा मी अतिशय चांगला सन्मान करतो. माझं त्यांचं नातं खूप वेगळं आहे आणि त्यांचा शब्द तर माझ्याकरता अंतिमच आहे. त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे. परंतु असं अजून काही त्यांचं माझं बोलणं झालं नाही. बुलढाण्यात उमेदवार बदलण्याची काही त्याच्यामुळे आपण अर्ज भरला तो देखील निर्णय संध्याकाळपर्यंत की उद्यापर्यंत तुम्हाला ट्विटर बघायला मिळेल. विधायक साहेब आपने आज नामांकन अर्ज भरा आहे, पहिली प्रतिक्रिया क्या है आपकी? क्या रहने वाली है भाई, लोकसभा का चुनाव लड़ने के लिए मैदान में उतरा हूँ. कैसा लग रहा है? बढ़िया लग रहा है. तो किन मुद्दों को लेकर मैदान में जाएंगे? हम तो विकास के मुद्दे को लेकर ही मैदान में जाएंगे. कोविड साहब में जाएंगे आणि हिंदू भाजप में कुछ बेबनाव चल रहा है इसलिए आपने अपक्ष. भाजपा में कोई बेबनाव नहीं चल रहा है. दोनों तीनों हमारे पूरे जो महायुति है एक जैसे काम करने वाली है. ऐसा कोई बेबनाव उसके अंदर नहीं है. आपको सीएम साहब ने कहा कि ये नामांकन अर्ज भरने का? सीएम साहब ने कहा कि आपको ये भरने के लिए? नहीं नहीं, सीएम साहब ने या पार्टी के कुछ ये सब खाली जो अपने स्थानिक के जो लोग हैं मतदाता है कार्यकर्ता है उन्होंने कहा कि आप अर्ज भरना है इसलिए भरा कसला भूकंप? एक लोकसभेचा एक उमेदवार म्हणून मी अर्ज भरलेला आहे, याच्यामध्ये कसला भूकंप आहे? महायुतीचे तुम्ही आमदार आहात आणि महायुतीचे जे उमेदवार आहे ते प्रतापराव जाधव आणि तुम्ही आज अपक्ष भरला. माझ्या माहितीप्रमाणे अजून उमेदवार बहुतेक जाहीर नाही झाले. नाही, प्रतापराव जाधवांचा पत्ता काढला. उमेदवार जाहीर झाले तर तुम्ही परत घेणार का? तुमची मागे घेणार का उमेदवार? अर्ज आता मी भरलेला आहे. अर्ज कुणी भरतो तर लढाई करता म्हणतो. हो, आपण एकीकडे म्हणता की उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे, पक्ष पातळीवर प्रतापरावांची उमेदवारी बद्दल साशंक आहे का? प्रतापरावची उमेदवारी मिळणार नाही याबद्दल तुम्हाला ती भविष्यवाणी मी नाही करू शकत. नाही, आपण पक्षाचे आमदार आहात, स्टार प्रचारक आहात, या ह्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे पक्ष लेवलवर निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाही. फॉर्म भरल्यावर खासदारांनी काही फोन केला भाऊ? खासदारांचे उमेदवारी माझा कोणा नेत्याला विरोध नाहीये, माझा कोणा उमेदवाराला विरोध नाहीये. मला जनतेच्या कार्यकर्त्याच्या आग्रह खातर त्यांनी मला अर्ज टाकायला सांगितलं. कार्यकर्त्यांनी जर काढायचं नाही म्हणलं वापस तर काढणार नाही का? मला एबी फॉर्म मिळाला असेल म्हणून त्यांनी अर्ज भरला असेल असं उपासात्मक तुला त्यांनी लगावलं नाही काय? तुम्हाला एबी फॉर्म मिळाला असेल म्हणून तुम्ही अर्ज भरला असा उपासात्मक? मला एबी फॉर्म मिळाला असं तर मी त्यांना सोबत पण अर्ज भरला असता. आपला डमी अर्ज आहे का? हा डमी अर्ज म्हणून ऐक का आपला? असं कुठली प्रक्रिया डमी अर्जाची? डमी अर्जाची निवडणूक नाही, पक्ष पातळीवर डमी अर्ज भरला जातो. डमी अर्ज असते का? सांगा मला, तो एक्सेप्ट होईल का? नाही, एक्सेप्ट नाही होणार. पण पक्षाच्या वेळेस म्हणून आपण अर्ज भरला आहे का की ही जागा शिवसेनेकडून जाऊ नये म्हणून? तुम्ही असे काही कलोकल्पित प्रश्न विचारले तरी असं काही झालेलं नाही. थांबत ना, तुम्ही लढणं थांबा. ओके ओके, एक प्रश्न माझा. प्रतापराव दादा कमजोर वाटत का तुम्हाला? तुम्ही जास्त टफ वाटत असं म्हणून तुम्ही अर्ज भरला? या जिल्ह्यात कोणी कमजोर नाहीये आणि कोणी पॉवरफुल एवढं पॉवरफुल पण नाही. तुम्ही स्टार प्रचारक आहे?
तुम्ही स्टार पण झालेत ना अंतर्गत सर्वे भाऊ, तुम्ही शेवटपर्यंत लढणार आहे का भाऊ? तुम्ही ताकदीने सांगा शेवटपर्यंत लढणार आहे? मी आयुष्यभरापासून लढतो झालेलो. ओके 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 ओके.